भारतीय विद्यापीठ व मध्य रेलवे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. भारतीय विद्यापीठांतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर एस बी सावंत, सोलापूर रेल्वे स्टेशनचे प्रमुख संचालक गजानंद मीना व रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक आर के सिंग यांचे स्वागत करण्यात आलं. आपल्या स्वागतपर भाषणात गजानंद मीना यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले व विद्यार्थ्यांना आवाहन केलं की त्यांनी त्यांच्या नातेवाईक, शेजारी व मित्र परिवारामध्ये रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करावी. सोलापूर रेल्वे स्टेशन स्वच्छतेच्या बाबतीत मध्य रेल्वे विभागात प्रथम क्रमांकावर तर देशपातळीवर 19व्या क्रमांकावरती येते व याचे श्रेय सर्व सोलापूरकरांना झाल्याचं त्यांना गेल्याचं सांगण्यात आलं. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्राध्यापक सी आर सूर्यवंशी यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील 60 विद्यार्थ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. स्टेशन संचालक मीना यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं. भविष्यातही इन्स्टिट्यूटने मध्य रेल्वेबरोबर असे उपक्रम राबवावेत अशी आशा व्यक्त केली. आभार प्रदर्शन व्यवस्थापन विभाग प्राध्यापक डॉक्टर पी पी कोटारी यांनी केले. यावेळी प्राध्यापक दयानंद मेत्रे, मध्य रेल्वेचे कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.